सोमवार को पेश किए गए राज्य के बजट की आलोचना करते हुए पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ये बजट पूरे राज्य का है या किसी विशिष्ट प्रदेश का, ये समझ के परे है। बावनकुले ने ये भी कहा कि बजट में किसी भी नई योजनाओं को शामिल नहीं करके ठाकरे सरकार ने राज्य में लोगों को धोखा दिया है। असा एक तर महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भाच्या सर्व मंत्र्यांना जे सांगतायत बजेट चांगला आहे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। या सर्व मंत्र्यांचा मी निषेध करतो, कारण या बजेट पर्यंत ते विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ जिवंत करू शकले नाही। जे अजित पवारांनी त्या मंडळाला मारून टाकलंय, आपण पाहिलं असाल 12 आमदार द्या आम्ही विदर्भ वैधानिक मंडळ देतो, इतकी त्या ठिकाणी जे लोकांना चीड आणणारी भाषा अजित पवार साहेबांनी वापरली, तरी महाविकास आघाडीचे सरकारचे मंत्री कॅबिनेट मध्ये गप्प बसलेले आहेत। या बजेट तर महाराष्ट्राला निराशाजनक आहेत, पण विदर्भाला मराठवाड्याला प्रचंड निराशाजनक आहे। आज बघा डीपीसीचे संपूर्ण जिल्ह्याचे पैसे कट झाले। आपण बघा मागच्या बजेट मध्ये उपमुख्यमंत्री यांनी नितीन राऊत साहेबांच्या म्हणण्यावर सोलर पार्क मंजूर केला कुराडी मध्ये, अजूनही बजेट नाहीये। मागच्या वर्षी कुटलाडोचा टनेल जामघाट ते कुटलाडो 4000 कोटीचा टनेल आहे, ज्यातल्या विदर्भाच्या 4000 हेक्टर जमिनी पाण्याखाली येणार आहे। नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, एकही पैसा दिला नाही। विदर्भातल्या रस्त्याकरता पाण्याकरता कुठलाही पैसा नाही, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही, शेतकऱ्याची कर्जमाफीच्या योजनेला पैसे नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी योजना गुंडाळून टाकली आहे। आणि त्यामुळं या सरकारचा बजेट हा प्रचंड निराशाजनक आहे। राजकारण म्हणून बोलत नाहीये, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, नागपूरच्या मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं। या बजेटमध्ये नागपूरला काय मिळालं? एक प्रशासकीय इमारत मिळाली, ती 5 वर्ष लागणार आहे, 25 कोटी, 10 कोटी, 20 कोटी असेच मिळणार आहे। आणि त्यामुळं विदर्भाला, नागपूरला, उपराजधानीला या बजेटमधला काही फायदा नाही। हे बजेट पश्चिम महाराष्ट्राचं बजेट आहे, हे बजेट मुंबई महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर ठेवून, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट आहे। या बजेटचा फायदा मराठवाडा विदर्भाला काही नाही आहे।